जिल्ह्यातली शासकीय दूध डेअरी सुरू करावी, दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश शेतकरी सन्मान योजनेत करावा, या मागण्यांसाठी सोमवारी 16 जुलैला दूध उत्पादक शेतकरी किटली आंदोलन करणार आहेत. या किटली आंदोलनात 5000 अधिक शेतकरी सहभागी होतील असा दावा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केलाय. रविवारी कणकवलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक आंदोलकांचं या ठिकाणी उद्या 16 जुलै 10 वाजता उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी श्री ओरस येथे श्रीदेव रवळनाथ मंदिरला दुधाचा अभिषेक करून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तिथल्या जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांसहित त्या ठिकाणी मोफत दुधाचं वाटप करणार आहेत. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल, शाळा, अंगणवाडी आणि वृद्धाश्रम या ठिकाणी मोफत दुधाचं वाटप करणार आहे. या आंदोलनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे जे दूध उत्पादक शेतकरी आहेत, या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे जे बाकीचे या ठिकाणी जे शेतकरी आहेत, या सर्व असलेल्या दूध उत्पादक शेतकरी शेतकऱ्यांनी उद्याच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जर एकजूट दाखवली गेली तर निश्चितच या एकजुटीचा फायदा शासनावरती निश्चितच आपला दबाव येईल आणि या दबावाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादकांना आपण दूध उत्पादनासाठी प्रति लिटर ज्या 8 रुपये अनुदानाची मागणी करतो आहे किंवा दुधाच्या संदर्भात वेगवेगळ्या ज्या काही मागण्या करतो आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी गाई म्हशी दुधाळ जनावरं घेण्यासाठी किंवा या ठिकाणी शेतघर किंवा गोठे बांधण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे या कर्जाचा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेमध्ये समाविष्ट व्हावा अशा बऱ्याचशा मागण्या या ठिकाणी जवळजवळ 9 ते 10 मागण्या या ठिकाणी शासनाकडनं केल्या जाणार आहेत आणि म्हणून ह्या मागण्या जर पत्रात पाडून या ठिकाणी शेतकऱ्यांना घ्यावायच्या असतील तर सर्व शेतकऱ्यांनी उद्या या ठिकाणी स्वतः आपली असलेली दुधाची किटली घेऊन या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी एकजुटीमुळे आपण सर्वांनी यश मिळून आपल्या मागण्या शासनाकडनं मान्य करून घेण्यासाठी शासनाला भाग पाडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकजुटीने उपस्थित राहा अशा प्रकारची सर्वांना मी या ठिकाणी नम्र विनंती करत आहे. सकाळी किती वाजता आणि कुठे आंदोलन सुरू होणार? सकाळी 10 वाजता ओरस रवळनाथ मंदिर येथे श्रीदेव रवळनाथला दुधाचा अभिषेक करून त्या ठिकाणी दूध उत्पादक जे आंदोलक आहेत हे रवळनाथ मंदिरकडनं पायी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जातील. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन होईल आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन दुधाचं वाटप होईल आणि हा मोर्चा अत्यंत शेतकऱ्यांना भूषणाव किंवा शेतकऱ्यांना त्यांच्या प्रमाणे तो शांततेत होईल या दृष्टिकोनातून सर्व शेतकऱ्यांनी ह्या मोर्चामध्ये शांततेने सहभागी होऊन कोणत्याही दुधाची नासाडी होणार नाही याची खबरदारी घेऊन ह्या आंदोलनामध्ये सहभागी होईल अशा प्रकारची मी विनंती करतो.